विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुण्याच्या रस्त्यांवरील प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणारे फराज खरा तसेच टिळक चौकात उभारण्यात आलेल्या व्हिडिओ वॉलचा पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे. आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्यातील विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना पोलिसांकडून राबवण्यात येत आहेत. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कॅमेऱ्यांचा वापर. ही जी वॉल आपण पाहतो एकाच वेळी 16 ठिकाणची दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही दृश्य बदलत जात आहेत. शहरामध्ये किंबहुना मिरवणूक मार्गावरती ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत तिथली दृश्य या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि या सगळ्यावरती पोलीस यंत्रणेचं पोलीस कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं बारकाईने लक्ष असणार आहे. या कॅमेऱ्यांच्या द्वारे आपण कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची अधिक सतर्कपणे काळजी घेणार आहोत. कुठलाही संशयित व्यक्ती असेल संशयित वस्तू असेल कुठलाही अनुचित प्रकार ज्याच्यामध्ये महिलांची छेडछाडचेही प्रकार काही घडत असतात त्याही गोष्टींवर मोठ्या प्रमाणात आमचा बंदोबस्त असणारच आहे. परंतु सीसीटीव्ही जे आहेत एक प्रकारे आम्हाला थर्ड आयसारखी आम्हाला मदत करतात आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही कुठलाही प्रकार घडू नये अनुचित यासाठी अधिक सक्षमपणे सतर्क आहोत. की कंट्रोल रूमला बसून जी मॉनिटरिंग केली जाते कोणत्या रोडवर एकदम गर्दी येते कोणता रोड ब्लॉक होतो आहे कोणत्या रोडवर गर्दी वाढली किंवा गणपती थांबले किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता ही मॉनिटरिंग इथून होतं आहे दिसतं आहे आणि हे लगेच संबंधित अधिकाऱ्याला वरिष्ठांना ताबडतोब कळवलं जातं की ह्या रोडवर गर्दी वाढलेली आहे हा गणेश मंडळ थांबलेलं आहे हा ढोल ताशाचं पथक थांबलेलं आहे पुढं जात नाही ह्या ज्या गोष्टी सुरळीत करण्यासाठी याचा आम्हाला भरपूर उपयोग होणार आहे. जे पूर्ण लो येणारे जमाव आहे ते स्कॅन कॅमेरे जे आहेत ते स्कॅन करत राहतील आणि कुठलाही जेव्हा रेकॉर्डवरील क्रिमिनल त्याच्यामध्ये दिसेल तेव्हा एक अलर्ट जो आहे तो आम्हाला पोलीस यंत्रणेला मिळेल आणि आम्हाला अशा पद्धतीनं कुठल्याही क्रिमिनलला लगेच कॅच करणं सोपं जाईल. नितीन सांबोरस अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे.